स्वागत सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत व्यासपीठावर लगेच एक सन्मान होतोय गेली 49 वर्ष आपण कबड्डीच्या स्पर्धा ज्यावेळेला मातीवरती भरायचा महाराष्ट्राचा रांगडा खेळ कबड्डी आणि त्या खेळाचं सर्व नियोजन नरचोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायचं आणि आज हा मॅटवरील सामन्याचा या ठिकाणचा योग आहे म्हणून मी या ठिकाणी नरचोडे सरांना विनंती करून आपला सन्मान या ठिकाणी होतोय आणि सन्मान करतोय शिरण रावजी लेंडे साहेब गटनेते जिल्हा परिषद पुणे नरचोडे सर गेली 49 वर्ष या ठिकाणी बाईकमार विकास मंडळाला ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि सर्व नियोजन पंचांचं काम पंचांना आणण्यापासून सर्व या ठिकाणची व्यवस्था या ठिकाणी नरचोडे सर करत असतात आणि सन्मान करतायत शरद रावजी लेंडे गटनेते जिल्हा परिषद पुणे आणि मी आता लेंडे साहेबांना विनंती आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या सर्व खेळाडूंना क्रीडांगणावर चालू झालेला सामना या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर होणारा पुढील सामना उजाला क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार तसेच तरुण मराठा व्यायाम मंडळ सांगली विरुद्ध आझाद क्रीडा मंडळ अहमदनगर आपणही आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे आहे माजी सरपंच रोहिताजी गोर्डे दत्त मंदिराला कवर्ग मिळवून देण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केला त्यामध्ये जिल्हा परिषद गुलाबचीत पारखे असतील त्याप्रमाणे आशाताई भुजके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिराला कवर्ग मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला त्या आदर्श गाव बस्तीचे माजी सरपंच रोहिताजी गोर्डे यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि सुवर्ण महोत्सवी मोबाईल कबड्डीसाठी आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा या ठिकाणी द्यायचे उभ्या महाराष्ट्राला कबड्डी पंढरीच्या रूपाने प्रचलित असलेल्या निर्मलगाव गोडगाव सहलीमध्ये बाईकुमार विकास मंडळ आणि राधाकृष्ण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धेचं नियोजन वडगाव सानीच्या या प्रांगणामध्ये अतिशय खेळाडू वृत्तीनं आणि उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ही संपन्नता होत असताना या उपस्थित स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकवर्ग तसेच हिंदू धर्माचा आराध्य दैवत श्रीकृष्ण महाराजांच्या या सर्व प्रेक्षकांना निश्चित रूपाने सदिच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी व्यासपीठावर हजर असलेले पिंपवंडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदरणीय शरदराव लेंडे साहेब सावरगाव दाणेवाडीचे
कार्य सम्राट जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गुलाबचंद पारखे त्याचप्रमाणे या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनी निश्चित रूपाने या ठिकाणी अगदी चुरशीचा असा सामना कबड्डीचा या ठिकाणी मैदानावर सुरू आहे. या ठिकाणी अगदी खेळाचं मैदान असल्यामुळं जास्त काही या ठिकाणी बोलायची खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरज नाही, परंतु आलेल्या खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गांचं निश्चित रूपाने या ठिकाणी कौतुक करावं म्हणून त्रिक्षेत्र आदर्श गाव मौजे वस्तीचा माजी सरपंच या नात्यानं निश्चित रूपानं जमलेल्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंना विजयी व्हा अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना जमलेला जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गांना अगदी या कबड्डी क्रीडा महोत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटा अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना निश्चित रूपाने या ठिकाणी सावरगाव धानेवाडीचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गुलाबचंद पारखे यांच्या वतीनं माझ्या समवेत आलेले छत्रपती कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय गोर्डे सर, क्षेत्र आदर्श मौजेवस्तीचे विद्यमान उपसरपंच गोपाळराव केवळ आणि सावरगाव मीना खोऱ्याचे शिवसेनेचे एक ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय रामदासजी नायकोडी या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या श्री क्षेत्र आदर्श मौजे वस्तीच्या आम जनतेच्या वतीनं या क्रीडा महोत्सवाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु. धन्यवाद. त्याचप्रमाणे पारखे साहेबांनी आपला पांडिवडा बस्ती बंदिस्त जे गटर आहे त्यासाठी 7 लाख रुपये आणि स्मशानभूमीवर जे टॉयलेट युनिट आहे त्यासाठी 2 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये होणार. धन्यवाद.
नाव सन्मान होतो आहे गणेश बाबळे यांचा आणि सन्मान करता सिद्धेश तांबोळे. गणेश बाबळे यांचा सन्मान होतो आहे विशेष सहकार्यामध्ये आणि सन्मान करताय सिद्धेश तांबोळे. IMH 12-36-78 कृपया गाडी मालक किंवा गाडी चालक IMH 12-36-78 गाडी क्रमांक आपल्याला ते गाडी बाजूला पार्क करून घ्या. गोल्पादेवी स्पोर्ट क्लब मुंबई आपण या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाला आपल्या या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतोय. कृपया गोल्पादेवी स्पोर्ट क्लबचे प्रोप्रायटर किंवा संघ मालक खेळाडू असतील त्यांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. सन्मान करतायत शरद रावजी लेंडे साहेब कृष्ण हरमलकर संघ प्रतिनिधी गोल्फर यांचे मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गोल्फरी सेवा मंडळ मुंबई शहर या संघाने सध्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळ केला. त्याबद्दल बालकुमार विकास मंडळ यांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातो. धन्यवाद.
प्रतापिका सहभागी होती, मनीषाताई संदीपजी खिलाडी त्यांच्या समेत सर्व वृद्ध सेवक वर्ग आणि स्टाफ आलेला आहे. कृपया विनंती करतोय सर्व मनीषाताई संदीप खिलाडी व्यवस्थापिका राजाराम पाटील वृद्ध आश्रम पांगली माता बल्लारवाडी यांना विनंती, आपला सन्मान या ठिकाणी मंचकार होता आणि सन्मान करताय सुनीताताई शिंदे. राजाराम पाटील वृद्ध आश्रम पांगली माता व्यवस्थापिका सभापती मनीषाताई संदीप खिलाडी त्यांच्या समेत आलेल्या सर्व वृद्ध आणि सेवक वर्ग या ठिकाणी आलेला आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य केंद्राच्या परिचारिका गोसावी मॅडम यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे शीतल मॅडम, गुलवे मॅडम आणि सरोदे मॅडम, आपण 3 दिवस या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी सेवा पुरवता. जिल्हा आरोग्य केंद्राच्या परिचारिका सन्मान होते. शंकरराव बुट्टे पाटीलच्या मुख्याध्यापिका ताई आपण या ठिकाणी आलात, आपला सन्मान व्यासपीठावर होतोय. चला प्रमिलाताई बोर शंकरराव बुट्टे पाटीलच्या मुख्याध्यापिका आणि सन्मान करताय सुनीताताई शिंदे. तरुण मराठा व्यायाम मंडळ सांगली विरुद्ध आझाद क्रीडा मंडळ
Thank you.
मौलीजी खांडगे यांचा सन्मान त्याप्रमाणे सुशांत पाटील यांना विनंती आपण थांबायचे या ठिकाणी सुशांतजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण थांबायचे सुशांत पाटील आपल्याला विनंती आपण मंचकावर यायचे त्याप्रमाणे मिडलाईन कर्जत रायगड आपण या ठिकाणी आलात आणि सुवर्ण मुस्तफी कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय तरी कृपया आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आणि या सन्मानकर्ते तुषारजी डबाबळे आपल्याला विनंती आहे मिडलाईन कर्जत यांना स्मृतिचिन्ह देऊन आपला सन्मान या ठिकाणी करायचा सुशांतजी साईल सुशांतजी साईल आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचे आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये विजेत्या संघासाठी 501 रुपयाची पारितोषिक या ठिकाणी सुनिश्चित 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे विजेत्या संघासाठी त्याप्रमाणे सुशांत साईल इन्कम टॅक्स अधिकारी आणि दबंग दिल्ली आणि महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्याप्रमाणे काल